लवकरच आपल्यापैकी काही जणांचे नवरात्रीचे उपवास सुरू होतील. उपवास म्हटलं की काही ठराविक पदार्थच आपण खाऊ शकतो. त्यातही बऱ्याच जणांना साबुदाना खिचडी आणि तेलकट उपवासाचे पदार्थ नकोसे वाटतात. 9 दिवस तेच पदार्थ खाण्याचा कंटाळाही येतो. आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट मस्त गुबगुबीत जाळीदार इडली आणि कुरकुरीत उपवासाचा डोसा कसा बनवायचा ते इथे आज पाहणार आहोत. तर इथे 1 कप वरई आणि 1/4 कप म्हणजेच 1/4 कप साबुदाणा घेतला आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण डोशासाठी लागणारं पीठ बनवून घेऊयात. तर मिक्सर जारमध्ये वरई आणि साबुदाणा एकत्र घेऊयात आणि मिक्सर चालू बंद करत आपल्याला इथं हे दोन्ही एकत्र दळून घ्यायचं आहे. बारीक रवा जसा हाताला लागतो तसं इथं आपल्याला हे पीठ बनवायचं आहे. यामध्ये आपण 1/2 कप दही आणि त्याचसोबत 1 वाटी पाणी घालणार आहोत. डोशासाठी बॅटर जसं पातळसर असतं तशाच कन्सिस्टन्सीचं बॅटर इथं आपल्याला बनवायचं आहे. हे अजून थोडं घट्टसर आहे. यामध्ये मी आणखी थोडं पाणी घालत आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरवर फिरून घेत आहे. तर तुम्ही इथं पाहताय अशी कन्सिस्टन्सी पिठाची आपल्याला ठेवायची आहे. हे आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात. तर इथं हे डोशाचं बॅटर कमीत कमी 1.5-2 तास तरी अगोदर बनवून ठेवायचं म्हणजे आपले डोसे मस्त जाळीदार असे होतात. तर इथं हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. यावर आपण झाकण ठेवूयात. डोशासारखं इडलीचं पीठ खूप जास्ती पातळसर नसतं. 1 कप वरई त्यामध्ये 1/4 कप साबुदाणा आणि 1/2 वाटी दही घालून सेम पद्धतीने इथं मी इडलीसाठी हे पीठ बनवून घेतलं आहे. अशा कन्सिस्टन्सीचं इथं हे पीठ बनवून घ्यायचं. इथं या इडलीच्या प्लेटला आपण थोडं थोडं तूप लावून घेऊयात म्हणजे वाफवल्यावर इडल्या अगदी अलगद आणि सहजपणे निघतात. त्यानंतर इथं इडलीच्या पिठामध्ये 1 टीस्पून इनो किंवा 1/2 इनोची पुडी घालायची. थोडंसं पाणी त्यावर घालायचं म्हणजे इनो ॲक्टिवेट होईल आणि मग एकाच दिशेने इथं असं फिरवत हे पीठ मिक्स करून घ्यायचं. मीठ यामध्ये घालायचं राहिलं होतं तर चवीपुरतं मीठ मी यामध्ये घातलं आहे आणि इथं हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. इनो घातल्यानंतर पीठ खूप जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही, लगेचच याच्या इडल्या बनवायला घ्यायच्या, नाहीतर मग आपल्या इडल्या फुगणार नाहीत. इथं या मोल्डमध्ये आपण पीठ भरून घेऊयात. पीठ खूप गच्च नाही भरायचं, नाहीतर मग इडली फुगते आणि वरच्या प्लेटला ती चिकटते. प्रमाणामध्ये पीठ भरायचं. इडली वाफवण्यासाठी इथं या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाण्याला छान उकळी आली की यामध्ये प्लेट्स ठेवून घ्यायच्या. पुढे गॅसच्या मीडियम फ्लेमवर 1-10 मिनिटांसाठी इडली मस्त वाफवून घ्यायची. इडली होस्तोपर्यंत डोसा आणि इडलीसोबत खाण्यासाठी आपण चटणी बनवून घेऊयात. चटणीसाठी इथं मी घेत आहे ओलं खोबरं, तिखटानुसार हिरवी मिरची, छोट्या आल्याचा तुकडा, चटणीला छान दाटसरपणा यावा म्हणून भाजलेले शेंगदाणे आणि चवीपुरतं मीठ. आपण आता हे सर्व एकत्र जसं लागेल तसं थोडं पाणी घालत एकत्र छान वाटून घेऊयात. उपवासात आम्ही जिरं खात नाही म्हणून फक्त तुपाची आणि मिरचीची फोडणी मी यामध्ये घालत आहे. एकत्र मिक्स करून घेऊयात. तर इथंही खोबऱ्याची चटणी झटपट बनते आणि चवीलाही छान लागते. आपण एकदा इडली झाली आहे का ती चेक करूयात. तर तुम्ही पाहताय टम्म अशी इथं ही इडली फुगली आहे. गॅस बंद करूयात आणि ह्या प्लेट्स बाहेर काढून घेऊयात. पूर्ण थंड झाल्यानंतर आपण इडली डिमोल्ड करून घ्यायची आहे. तर इथं स्पूननी इडली काढून घ्यायची आहे. अगदी अलगद आणि सहजपणे निघते. डाळ तांदळाची जशी इडली बनते तशीच इथं ही वरई आणि साबुदाण्याची मस्त गुबगुबीत पांढरीशुभ्र जाळीदार मऊ लुसलुशीत अशी ही इडली झाली आहे जी चवीलाही खूप छान अशी लागते. लगेचच आपण आता डोसे बनवून घेऊयात. व्हिडिओच्या सुरुवातीला जे आपण डोशाचं बॅटर बनवलं होतं ते मी इथं घेतलं आहे आणि यामध्ये घातलं आहे चवीपुरतं मीठ. हे एकत्र आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. या पिठामध्ये आपल्याला इनो किंवा सोडा घालायचा नाही आहे. गॅसवर मी इथं हा तवा गरम करायला ठेवला आहे. याला आपण ग्रीस करून घेऊयात. थोडंसं तूप मी इथं याला लावून घेत आहे. त्यानंतर ह्यावर पाणी टाकूयात आणि नॅपकिननी ते पुसून घेऊयात. असं केल्याने तव्याचं तापमान मेंटेन राहतं. डोसा बनवताना तवा खूप जास्ती तापू द्यायचा नाहीतर तव्याला पीठ चिकटतं आणि मग डोसा खूप जास्ती करपतो. पळीने इथं या तव्यावर पीठ टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर पळीनेच इथं मी हे पीठ असं गोल आकारामध्ये पसरून घेत आहे. मस्त कुरकुरीत असा हा डोसा मला बनवायचा आहे म्हणून पळीने पातळसर पीठ असं मी गोल आकारामध्ये पसरून घेतलं आहे. गॅसच्या मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हा डोसा शेकून घ्यायचा आहे. यावर आपण थोडंसं साजूक तूप घालूयात. वरची बाजू थोडी कोरडी पडली की त्यानंतर उलथण्याने हे तूप सगळीकडे व्यवस्थित असं लावून घ्यायचं. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दोन्ही बाजूंनी हा डोसा शेकू शकता. डोशाच्या खालच्या बाजूनी हलकासा तांबूस कलर येतोपर्यंत डोसा शेकून घ्यायचा आहे आणि मग डोसा फोल्ड करून आपण प्लेटमध्ये बाहेर काढून घेऊ शकतो. तर तुम्ही इथं पाहताय किती अलगदपणे हा डोसा निघाला आहे. बिलकुल तव्याला चिकटला नाही आहे आणि डोशाला कलरही खूप मस्त असा आला आहे. अशाच पद्धतीने आपण आणखीन एक डोसा करून पाहूयात. पुढचा डोसा करण्याअगोदर पुन्हा तव्यावर थोडं पाणी घालून नॅपकिननी पुसून घ्यायचं आणि मग डोसा बनवायला घ्यायचा. तुम्हाला जर मऊ स्पॉन्जी डोसा हवा असेल तर पीठ जास्ती न प्रसरवता थोडं जाडसर ठेवायचं. कशाही पद्धतीने डोसा केला तरी चवीला छानच असा होतो.
तर इथं हे साबुदाना वरईचे उपवासाचे डोसे बनवायलाही सोपे आहेत आणि चवीलाही खूप मस्त असे लागतात. पहिल्याच प्रयत्नात अगदी उत्तम बनतात. तर अशा पद्धतीने वरई साबुदाना न भिजवता मस्त मऊ लुसलुशीत इडली आणि कुरकुरीत डोसा पटकन बनतो आणि त्याचबरोबर उपवासाच्या दिवसात वेगळं काही खाल्ल्याचा आनंदही मिळतो. तर अशा पद्धतीने उपवासाची इडली आणि डोसा त्याचबरोबर मस्त खोबऱ्याची चटणी तुम्हीही बनवून पहा. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.